महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगरात दुचाकीला धडक देत एक रिक्षा चालक पळून गेल्याची घटना घडलीय। गोल मैदान परिसरात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय। उल्हासनगरच्या अमन टॉकीज परिसरात राहणारे आदिनारायण जेसवानी 2 मे रोजी 7:45 सुमारास मित्रासह दुचाकीवरून घरी परतत होते व गोल मैदान परिसरात ग्रॅज्युएट वडापाव समोर ते आले असता एका भरधाव रिक्षा चालकाने त्यांना धडक देत खाली पाडले आणि तिथून पळून गेले। या अपघातात आदिनारायण जेसवानी यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या मित्राला हाताला आणि कमरेला मार लागलाय। या घटनेनंतर या दोघांनाही स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले तर रिक्षा चालक मात्र पळून गेला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीये। या घटनेप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।